नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण नुकतीच जी 17 सप्टेंबरला उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 झाला त्याच्या टेक्निकल पार्टचं जे आहे तर ते विश्लेषण बघणार आहोत। बघा, लास्ट आपण जे लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल पार्ट हा 50 येईल आणि टेक्निकल पार्ट हा 50 गुणांसाठी येईल। तर असंच पेपरचं पॅटर्न होतं आणि याच्यामध्ये जेव्हा मी सांगितलं होतं की 10 गुण चालू घडामोडी, 10 बुद्धिमत्ता, 10 राज्यघटना, त्याच्यापैकी माहिती अधिकार कायदे याच्यावर 4 आले आणि लोकसेवा हक्क अधिनियम याच्यावर 6 आले आणि याच्यावर 10 आले, असे मिळून एकूण 50 गुण होतं। पेपर जर एकूण स्वरूप बघितलं तर पेपर फार फॅक्च्युअल होता, म्हणजे जास्त कन्सेप्च्युअल प्रश्न नव्हतेच। ज्याचे चांगले पाठांतर त्याला चांगले गुण या परीक्षेत मिळालेले असतील। आणि तुम्ही बघा, खूप सारे प्रश्न, जवळपास 90% जास्त प्रश्न या आपल्या नोट्समधून डायरेक्टली रिफ्लेक्टेड झालेले होते। फक्त काय झालं, खूप विद्यार्थ्यांनी उशिरा क्लासेस लावलं त्याच्यामुळे त्यांचं पाठांतर होऊ शकलं नाही आणि त्यांना इथं कमी गुण मिळालेले आहेत। तर अटेम्प्ट खूप चांगला केलेला आहे विद्यार्थ्यांनी, जवळपास 70-80 एवढे जे आहेत एवढे सुद्धा प्रश्न त्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत। जो नॉन टेक्निकल पार्ट होता ना, तर तो यावेळी टेक्निकल पार्टपेक्षा अवघड आलेला आहे जास्त। त्याच्यामध्ये खास करून पॉलिटीच्या क्वेश्चन बाबत खूप विद्यार्थी सांगत आहे की पॉलिटीचे क्वेश्चन खूप अवघड आले, जेवढा त्याचा ट्रेंड नसतो मुख्य परीक्षेसाठी। त्याच्यानंतर बाकीच्या प्रश्नांचं स्वरूप सुद्धा अवघड स्वरूपाचं होतं, परंतु टेक्निकल जो पार्ट होता ना हा पूर्णपणे फॅक्च्युअल होता, म्हणजे जास्तीत जास्त ज्याचं पाठांतर त्याने जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह केले असतील। तर आता आपण एक एक प्रश्न सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न हा होता, तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेअंतर्गत प्रकल्पांच्या सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी आवश्यक यंत्रसामुग्री आणि इतर बाबींची खरेदी कोणत्या समितीमार्फत केली जाते? तर याचं उत्तर आहे विभागीय समिती 3। विभागीय समित्यांमार्फत हे केलं जातं। प्रत्येक प्रश्नानंतर मी तुम्हाला एक चांगला सोर्स दिलेला आहे ज्याच्या माध्यमातून मी जे आन्सर देतोय तर ते व्हॅलिडेट होत राहतं। पुढे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या। तर ही 4 विधानं दिलेली तुम्ही वाचलीच असेल। तर याचं उत्तर आहे ABD। सी हे उत्तर का येत नाही, कारण की इथं मर्यादा 30 लाख रुपये म्हटले, परंतु ही मर्यादा 30 लाख रुपये नसून तर ही मर्यादा फक्त 10 लाख रुपये। बघा, हे आपल्याच नोट्समधल्या कटआउट आहे। बघा, प्रकल्प मर्यादा, प्रकल्प खर्च 25 ते 50 मध्ये असेल तर 10वी पास मर्यादा आहे त्याच्यासाठी। त्याच्यानंतर 50 लाख असायला हवं, ठीक आहे। पुढचं, महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019 वर प्रश्न आलेले आहेत। तर याच्यावर मी 100% सांगितलं होतं की प्रश्न येईल। बघा, हे आपल्या नोट्समधलं आहे, याच्यावर सांगितलं होतं की लेक्चर घेताना सुद्धा की हे डायरेक्ट पाठांतर करून घ्या, याच्यावर असाच्या असा प्रश्न येईल। तर असाच्या असा प्रश्न आला, तर याचं उत्तर आहे सर्व बरोबर, सर्व प्रश्न एकदम बरोबर आहेत। पुढे, जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही। का? कारण की जिल्हास्तरीय जी समिती असते, जी नेहमी आढावा घेते, तिचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हे 2 नंबरचं आन्सर केलेलं आहे, सहाय्यक कामगार आयुक्त, पण ते नाही आहे। बघा, इथं नोट्समध्ये पण देण्यात आलेलं आहे की अध्यक्ष जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात आणि सहाय्यक कामगार आयुक्त हे त्याचे सदस्य असतात। पुढे, हा जो आहे ना राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण, हा आपल्या नोट्समध्ये नव्हता, इवन दो हा सिलेबसमध्ये पण टॉपिक नव्हता, परंतु त्यांनी उद्योग या घटकाशी निगडीत हा प्रश्न विचारलेला होता। हा प्रश्न आहे ना मे बी रद्द होऊ शकतो, या प्रश्नाची रद्द होण्याची शक्यता जास्त आहे। का? तर मी याला प्रूफ देणार आहे। बघा, याचं जे उत्तर आहे ना, म्हणजे वरीलपैकी सर्व हे बरोबर येतात, त्याचे वरीलपैकी सर्व जे विधाने आहे बरोबर येतात। बघा, भांडवली अनुदान कॅपिटल सबसिडी किती आहे? 15 ते 35% इथं दिलेली आहे। पॉवर टॅरिफ सबसिडी पण दिलेली आहे, इंटरेस्ट सबसिडी पण दिलेली आहे। त्याच्यानंतर कामगार कल्याण हे पण दिलेलं आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे कामगार कल्याण सहाय्य वाटत नाही, तर हे सुद्धा बरोबर आहे। पुढे बघा, हे बघा डायरेक्ट PDF पण घेतलेले। बघा, भांडवली अनुदान आहे, वीजकर अनुदान आहे, व्याज दर अनुदान आहे आणि कामगार कल्याण सहाय्य, या 4 गोष्टी आहेत। आता याच्यात प्रश्न असा आलेला होता की चुकीचे कोणते, तर याच्यात कुठलं चुकीचं नाही आहे, म्हणून हा जो प्रश्न आहे ना, तर हाच प्रश्न रद्द होऊ शकेल। आणि ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट आन्सर की नंतर याच्याविषयी जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल ना, तर त्यांच्यासाठी मी PDF शेअर करेल आणि PDF चे पेज नंबर पण शेअर करेल। तुम्ही डायरेक्टली ते जे आहे ना, तर तो नमुना आयोगाला पाठवू शकतात। तर हा प्रश्न रद्द होण्याचे चान्सेस जास्त आहेत। पुढे, महाराष्ट्र औद्योगिक धोरण याच्यावर, म्हणजे 2 प्रश्न डायरेक्ट याच्यावर येऊन लागले। महाराष्ट्र औद्योगिक धोरण हा एक सिंपल प्रश्न होता, तर याचं उत्तर आहे ABD। याच्यात जे आहे ना, 2023-24 पर्यंत 50 लाख लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं लक्ष होतं, तर हे जे लक्ष आहे ना, तर हे 40 लाख लोकांसाठी होतं। बघा, इथं 40 लाख लोकांसाठी होतं, हे पण आपल्या नोट्समधून डायरेक्टली प्रश्न आलेला आहे लेक्चर नंबर 6 च्या। बघा, 40 लाख लोकसंख्या म्हणजे 40 लाख रोजगार होतो, म्हणजे सी जर इलिमिनेट केला ना, तर हे आपले 2 ऑप्शन इलिमिनेट होऊन जातात, उरला D। फक्त D तर बरोबर येणार नाही, म्हणून ABD 4 नंबर ऑप्शन।
पुढे हा तर एक सिंपल प्रश्न होता की भारताचे पहिले औद्योगिक ठराव कधी करण्यात आला, तर 1948 साली पहिले उठाव करण्यात ठराव करण्यात आला. पुढचं, जिल्हा उद्योग कर्ज योजनेमध्ये यंत्रसामुग्री गुंतवणूक किती असणं गरजेचं आहे, म्हणजे किती यंत्रसामुग्री असली पाहिजे प्लांट अँड मशिनरीमध्ये, तर याच्यामध्ये आहे 2 लाखांपेक्षा कमी. बघा इथं दिलेली, बघा ज्या प्लांटची युनिटची प्लांट आणि मशिनरीची गुंतवणूक 2 लाखांपेक्षा जास्त नाही त्यांनाच हे भेटणार आहे. बघा यंत्रसामुग्री 2 लाखाच्या आत असावी, हा आपण आपल्या नोट्समध्ये दिलेला होता. पुढे, विशेष घटक योजनेअंतर्गत निवासी उद्योजकता प्रशिक्षण शिबिर किती कालावधींचा असतो, तर याचं उत्तर आहे 12 दिवसांचा कालावधी असतो. बघा इथं त्यांच्या वेबसाईटवर दिलेलं आहे, उद्योजकता विकास व प्रशिक्षण कार्यक्रम 12 दिवसीय, निवासी हा पण आहे पण हा अनिवासी आहे. आपल्याला काय विचारले, निवासी कार्यक्रम, तर हा 12 दिवसांचा असतो. पुढे, सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 नुसार पात्र एमएसएमई निर्मिती उद्योगांना खालील प्रमाणे कोणते लाभ भेटतात, तर त्यांना सर्वच लाभ भेटतात. अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात त्यांच्यामध्ये वरीलपैकी सर्व हेच जास्त उत्तर असतं. बघा इथं दिलेलं आहे की कोणकोणते व्याज सवलत आहे, बघा विजेवर व्याज सवलत, व्याज सवलत, मुद्रांक शुल्क, कॅपिटल सबसिडी, तर या सर्व गोष्टी भेटतात. पुढे, या हा जो ऍक्ट आहे ना, औद्योगिक विकास व नियमन अधिनियम 1951, याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले होते, तर त्याच्या संबंधीचा हा एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये विचारलेलं होतं की कुठल्या याच्यात प्रोसिजर फॉर ग्रांट ऑफ लायसन्स ऑफ परमिशन. मी पहिले सांगितलं होतं की जे पण काही कलम असतील ते शक्यतोवर इंग्लिशमध्ये पाठांतर करण्याचा प्रयत्न करा ऍक्ट, कारण की इंग्लिशचे जशन तसे वाक्य येतात आणि मराठीमध्ये थोडेसे विचित्र वाक्य निर्माण होतात. तर हा एक पूर्णपणे फॅक्च्युअल क्वेश्चन होता, तर याचं उत्तर आहे 14, कलम 14 मध्ये जे आहे ना, तर ते याच्याविषयी म्हटलेलं. बघा, प्रोसिजर फॉर ग्रांट ऑफ लायसन्स ऑर परमिशन्स. पुढे, औद्योगिक विकास अधिनियम 1951 संबंधी खालील विधाने विचारात घ्या. याच्यात 3 शेड्यूल आहेत. तिसऱ्या शेड्यूलमध्ये अधिनियमांची यादी दिलेली आहे ज्याच्यात हे सर्व अधिनियम आहेत, तर याचं उत्तर आहे दोन्ही बरोबर आहेत. ससा करून असे जे लॉंग लेनचे प्रश्न असतात ना, तर ते बरोबरच असतात. बघा 3 शेड्यूल आहेत आणि 3 शेड्यूलमध्ये हे तिन्ही ऍक्ट जे आहे ना, तर ते दिलेले आहेत. पुढे, या कायद्याच्या 5-2 अन्वये केंद्रीय सल्लागार समितीत 1 अध्यक्ष असतात आणि किती सदस्य असतात, सदस्य किती असतात, तर याचं उत्तर आहे 30 सदस्य असतात. बघा इथं दिलेलं आहे नॉट एक्सिडिंग 13 नंबर्स, म्हणजे 30 सदस्य असतात. पुढे, सूक्ष्म आणि लघु उद्योग सुविधा परिषदेची रचना जो MSMEDE कायदा 2006 कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे, तर याचं जे उत्तर आहे 21 आहे. बघा 21-3 कलमाच्या आधारे या सुकर्ता परिषदेची निर्मिती करण्यात आलेली, हा पण आपल्या नोट्समध्ये होता, तर याचं उत्तर आहे 3-21. पुढे, MSMED कायदा 2006 कलम निर्धारित तारीख व पुरवठादारा चक्रवाढ व्याज दराने प्रदान करण्याच्या उत्तरदायित्वाशी संबंधित आहे, कुठलं आहे की ज्याच्यात चक्रवाढ व्याज सांगितलेलं आहे, तर ते आहे कलम 16. बघा इथं कलम 16 डायरेक्ट म्हटलेलं आहे की तिप्पट चक्रवाढ व्याज द्यावं लागणार आहे. पुढे, आणखी एक प्रश्न त्याच्यावरच की हा अधिनियम 15 डिसेंबर 1951 पासून लागू करण्यात आला, यात 32 कलम आहेत, 3 परिशिष्ट आहेत, तिसऱ्या परिशिष्टमध्ये विकास परिषदेकडे सोपवण्यात येऊ शकणारी कार्य याच्याशी संबंधित आहे. बघा ज्यांनी आधीचा प्रश्न सोडवला असेल ना, तर त्यांना कळालं असेल की तिसऱ्या परिशिष्टात काही कायदे आहेत, कायदे दिलेले आहेत, म्हणजे डी तर डेफिनेटली नसेल. जर मी डी जर इलिमिनेट करून टाकला, हा ऑप्शन माझा इलिमिनेट होऊन जातो, उरतात हे 2 ऑप्शन, तर बी आणि सी हे बरोबर आहेत, कारण की याच्यात जवळपास फक्त 32 कलम आहेत, तिसऱ्या शेड्यूलमध्ये कायदे दिलेले आहेत आणि हे दुसऱ्या शेड्यूलमध्ये दिले आहे, फंक्शन विच मे बी असाइन टू द डेव्हलपमेंट काउन्सिल, तर हे दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले, तिसऱ्या अनुसूचीमध्ये नाही. पुढे, हा 2006 कायदा कधीपासून अंमलात आला, तर याचं उत्तर आहे 2 ऑक्टोबर 2006 रोजी. तर हा इथं खाली देण्यात आलेला होता, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी इथं जी तारीख दिलेली होती ना, जी 18 जुलै 2006, तर ती गृहीत धरली होती, ती ऑप्शनमध्ये पण नव्हती, पण कायद्याच्या इथं ही तारीख दिली होती 2 ऑक्टोबर 2006. पुढे, कलम आणि त्यांच्या जोड्या, हा एक फेवरेट क्वेश्चन असतो. याच्यामध्ये एक जरी तुम्हाला जोडी आली, समजा 5 जर तुम्हाला आली केंद्रीय सल्लागार परिषदेची रचना, तरी तुमचा हा प्रश्न सॉल्व्ह होत होता. याचं उत्तर 1 येतं, म्हणजे कलम 5 ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं 5 इस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल ॲडवायझरी काउन्सिल, 8 डिझोल्युशन ऑफ डेव्हलपमेंट काउन्सिल, 10 रजिस्ट्रेशन ऑफ एक्झिस्टिंग इंडस्ट्रियल अंडरटेकिंग, या सर्व गोष्टी. पुढे, 69 उद्योग विकास व नियमन अधिनियम 1951 कलम 6(1) नुसार केंद्र शासन अधिसूचनेद्वारे अनुसूचित उद्योग किंवा अनुसूचित उद्योगांच्या गटांसाठी व्यक्तींचे एक मंडळ स्थापन करू इच्छिते, म्हणजे मंडळ स्थापन करते, त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला आपण म्हणत असतो डेव्हलपमेंट काउन्सिल. डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजेच विकास परिषद, याचा आन्सर आहे 2. पुढे, MSMDE कायदा
च्या सेक्शन 10 हा कशाशी डील करतो, तर लक्षात ठेवा याच्यात आहे क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे क्रेडिट सुविधा दोन इथे दिले बघा. कलम 10 मध्ये काय दिलंय, कर्जाची सुविधा. पुढे कारखाना अधिनियम 1948 अन्वये हे चार विधानं दिलेली आहेत, तर याच्यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये सी जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय की बालक याचा अर्थ ज्याचे वयाचे 14वे वर्ष पूर्ण झालेले नाही असा व्यक्ती, तर ते 14वे वर्ष नाही तर ते 15वे वर्ष आहेत. बघा इथं जी PDF मी दिलेली होती तुम्हाला गव्हर्नमेंटची, तर त्याच्यामध्ये मी हायलाईट पण केलेलं होतं आणि जे काही टेस्ट मी टाकलेली होती मोजकेस टेस्ट, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये किशोर शब्दाची व्याख्या करण्यात आली होती आणि किशोर शब्द इथे विचारण्यात आलेला बघा पी मध्ये. ओके, पुढे 72 मध्ये कारखाना अधिनियम 1948 मधील कलम 2K कशाशी संबंधित, हा तर एकदम जबरदस्त फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, एवढं लक्षात ठेवणं शक्यच नाही. तर याचं उत्तर आहे 1 मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस उत्पादन प्रक्रिया. पुढे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी ड्युटी अधिनियम 2016 मधील कोणत्या कलमान्वये को जनरेशनची व्याख्या करण्यात आलेली आहे, तर को जनरेशनची व्याख्या 2B मध्ये करण्यात आलेली आहे. बघा हा ऍक्ट 2B को जनरेशनची व्याख्या. 74 मध्ये कारखाने अधिनियम 1948 नुसार कल्याण अधिकारी याच्या नेमणुकीविषयीची कोणते कलम देण्यात आलेले आहे, तर याचं उत्तर आहे कलम 49. बघा इथे दिलेले वेलफेअर ऑफिसर कलम 49. पुढे द इंडियन पेटंट अँड डिझाईन ऍक्ट 1911 मधील कोणत्या कलमाद्वारे पेटंट रजिस्टर बद्दल विशद केले आहे. बघा खूप सारे विद्यार्थ्यांना वाटत होतं या कायद्यावर प्रश्न येणार, मी सांगितलं होतं या कायद्यावर प्रश्न येऊ शकतो. बघा याच्याविषयी जर थोडं लॉजिक लावायचं असेल ना, तर हा कायदा 2 भागात आहे, एक आहे पेटंट आणि एक आहे डिझाईन. तर काय आहे जे शेवटचे जे कलम आहेत ना जास्त मोठे, तर ते डिझाईन संबंधी आहेत. बघा हा ऑप्शन हा ऑप्शन हा ऑप्शन इलिमिनेट होतो, उरतो 20. सिम्पल बघा इथं पण दिलेलं आहे 20. बघा नोट्समध्ये दिलेलं आहे 20 रजिस्टर ऑफ पेटंट. पुढे पेटंट ऍक्ट 1970 नुसार पेटंट दाखल करण्यास कोण पात्र आहे, तर याचं उत्तर आहे ऑल करेक्ट, हे सर्व जे व्यक्ती आहेत ना एक तर ते पात्र आहेत. बघा इथे दिलेले आहे. पुढे कारखाने अधिनियम 1948 नुसार कारखाना याची व्याख्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे, तर याचं उत्तर आहे 2M. 2M मध्ये फॅक्टरीज काय असेल, फॅक्टरी काय असेल याची डेफिनेशन देण्यात आली. बघा M. पुढे विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम 2005 मध्ये किती परिशिष्ट आहेत, तर याचं अंतर आहे 3 परिशिष्ट यात देण्यात आलेले. बघा 3 परिशिष्ट ही. ACZ ऍक्ट 2005 मधील कलम 12 हे कशाशी संबंधित आहे, तर कलम 12 ही विकास आयुक्तांचे कार्य फंक्शन ऑफ द डेव्हलपमेंट कमिशन याच्याशी संबंधित आहे, याचं उत्तर आहे 1. बघा 12. पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणत्या वर्षी पारित करण्यात आला, तर सिंपल आन्सर आहे 1881. पुढे औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचना मंडळ ची स्थापना कधी करण्यात आली, एकदम सिंपल प्रश्न होता, तर याचं उत्तर आहे 1987. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी 85 केलेलं होतं, का 85 केलं होतं, का कारण की कायदा 85 होता पण हा 87 पासून लागू करण्यात आला, नोट्समध्ये होता हा. पुढे सिख इंडस्ट्री स्पेशल प्रोव्हिजन ऍक्ट कोणत्या वर्षी अंमलात आला, तर याचं उत्तर आहे 1985 मध्ये हा अंमलात आला. बघा आजारी औद्योगिक कंपन्या विशेष तरतुदी 1985 म्हणजे सिख इंडस्ट्रियल ऍक्ट. पुढे अपिलीय न्यायाधिकरणाच्या कोणत्याही आदेशामुळे व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती अशा आदेशामुळे उद्भवणाऱ्या कायद्याच्या कोणत्याही प्रश्नावर अपिलीय न्यायाधिकरणाचा आदेश मिळाल्याच्या तारखेपासून -- दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकते, तर याचं उत्तर आहे 60 दिवसांच्या आत न्यायालयात करावं लागणार आहे. बघा इथं 60 डेज दिलेला आहे. पुढे हा जो प्रश्न होता ना हा अनएक्सपेक्टेड होता, हा थोडा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता, कारण की आपल्याला NCLTच्या रचनेविषयी विचारलेलं होतं, तिथं कुठल्याही पद्धतीचं कायदा म्हटलेलं नव्हतं, परंतु इथं कायद्याच्या एका स्पेसिफिक सेक्शनविषयी विचारलेलं होतं, म्हणून हा जो क्वेश्चन होता हाच तुम्हाला स्किप करायचा होता. ओके, हा अटेम्प्ट करण्याची काही गरज नव्हती, पण तरी याचं उत्तर आहे 229, ज्यांनी अटेम्प्ट केला असेल जय माता दीनुसार. पुढे सामूहिक प्रोत्साहन योजना याच्यावर जवळपास 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते, मग याच्यामध्ये आजारी घटक म्हणजे काय हा विचारलेला होतो. हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे, याचं उत्तर माझ्याकडनं निघालेलं नाही, पण मी थोडंसं लॉजिक लावलं. लॉजिक असं लावलं की CB हा तो सॉरी तो पुढे आहे, तर याच्यामध्ये आजारी घटक म्हणजे काय, तर आजारी घटक म्हणजे याच्यामध्ये चुकीचं विधान जे आहे ना तर ते डी दिलेलं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रमाणित केलेले मध्यम उत्पादन उपक्रम, तर हे नाही आहे, डी हे नाही आहे. ओके,
चुकीचं विधान डी आहे म्हणून याचं जे उत्तर आहे तर ते हे येतं क्रमांक दोन ऑप्शन टू. पुढे एनसीएलटी ची स्थापना कंपनी कायदा 2013 कोणत्या कलमांद्वारे झालेली आहे तर याचं उत्तर आहे 408 या कलमाद्वारे झालेली आहे. नोट्समध्ये पहिल्याच्या याच्यात दिलेलं होतं बघा 2013 कलम 408 अन्वये करण्यात आलेली आहे. पुढे एनसीएलटी नियम 2016 मधील कोणत्या कलमामध्ये केसेस निकाली काढण्याबाबत विशद केलेला आहे. आपण प्रश्न थोडा आउट ऑफ द बॉक्स होता हा पण तुम्हाला स्किप करायचा होता तर याचं उत्तर आहे कलम 146. पुढे महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019 नुसार विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा लाभ खालील निकष पूर्ण करणाऱ्या उद्योगांना देण्यात येईल. तर हा प्रश्नाविषयी थोडीशी संदिग्धता आहे. हाच जो प्रश्न होता सामूहिक प्रोत्साहनवाला बरोबर आहे हा प्रश्न थोडासा आलेला नाही उत्तर. पण याच्यात जर तुम्ही लॉजिक लावलं तर सेवीचं काम कोणाला असं म्हणजे घोषित करणं नाही आहे. मग डी जर इलिमिनेट करून टाकलं ना तर हा डी झाला हा डी झाला हा डी झाला तर याचं उत्तर येतं ती. पुढे केंद्र शासनाने राष्ट्रीय कंपनी विधी अभिकरणाची स्थापना कधी केली तर याचं उत्तर आहे 1 जून 2016 रोजी स्थापना केलेली आहे. बघा इथं नोट्समध्ये 1 जून 2016 मध्येच दिलेलं होतं. राष्ट्रीय कंपनी विधी अभिकरणाचे इतर सदस्य व त्यांचे वय किती वर्ष पूर्ण होईपर्यंत पदापर्यंत राहतात तर याचं उत्तर आहे 65. बघा सदस्यांसाठी ही 65 आहे अध्यक्षांसाठी 67 वर्ष कालावधी आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे गठन MIDC ऍक्ट 1959 तर असा कुठलाच कायदा नाही आहे 1959 तर तो 1961 कायदा आहे म्हणून हा प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे. तरी पण याचा आन्सर आहे 3. बघा हा 1961 कायद्याच्या कलम 3 अंतर्गत या MIDC संघटनेची स्थापना करण्यात आली होती. 92 परत महाराष्ट्र औद्योगिक धोरणावर प्रश्न. याच्यामध्ये खाजगी औद्योगिक आणि मूलभूत पायाभूत सुविधा विकासास चालना देण्यासाठी --- हे खाजगी वसाहतींसाठी नियोजन प्राधिकरण असेल तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 3. बघा इथं दिलेले बघा या धोरणामध्ये की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे एक समर्पित यंत्रणा असेल औद्योगिक पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी. पुढे MSSIDC ची स्थापना कधी करण्यात आली तर याचा सिंपल उत्तर आहे 19 ऑक्टोबर 1962. बघा नोट्समध्ये दिले होते 19 ऑक्टोबर 1962 रोजी स्थापना करण्यात आली. पुढे खरेदीची तत्वे कोणती तर अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात त्यांचं उत्तर मी आधी सांगितलं होतं 1 वरीलपैकी सर्व बरोबर. पुढे MIDC स्थापना कधी करण्यात आली आता ज्या ज्या विद्यार्थ्यांसोबत मी कॉलर बोललो त्यांना मी आधीच सांगून ठेवलं होतं की याच्यावर 100% प्रश्न येईल कारण की MIDC स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेले आहे तर याच्यावर प्रश्न आलेला होता. तर 1 ऑगस्ट 1962 जे आहे ना तर याचं उत्तर आहे. आपल्या टेस्टमध्ये पण होता बघा MIDC स्थापना कधी करण्यात आली. मधुमक्षिका पालन संचालनालय 1946 मध्ये येथे स्थापन करण्यात आले तर याचं उत्तर आहे महाबळेश्वर. बघा इथं या नोट्समध्ये देण्यात आलं मधमाशा पालन संस्था महाबळेश्वर जिल्हा सातारा. पुढे राज्य शासनाच्या शासकीय सुधारित खरेदी धोरणानुसार 2016 निविदी स्पर्धात्मकता होण्यासाठी कमीत कमी किती निविदाकार असणं गरजेचं आहे तर याचं उत्तर आहे 3. कमीत कमी एवढी असलं पाहिजे. आता 11-15 हे जे आहे ना थोडे जास्त नंबर आहे तर हे येऊ शकत नाही. बघा इथं म्हटलेलं काय की मिनिमम 3 bidders आर रिक्वायर्ड टू मेक द टेंडर कॉम्पिटेटिव्ह. पुढे खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत खालीलपैकी कोणत्या योजना राबवल्या जातात तर याचं उत्तर आहे ACD. याच्याविषयी शोर नाही आहे हा पण संदिग्ध आहे. याच्यामध्ये एकतर 4 येऊ शकतं एकतर 3 येऊ शकतं पण 90% जे चान्सेस आहेत ना तर ते येण्याचेच आहेत. पुढे राज्य शासनाच्या या खरेदी धोरण नियमानुसार 25 ते पुढील 5 कोटी रकमेच्या निविदेंसाठी नोटीस किती दिवसांआधी जाहीर करायची गरज आहे तर याचं उत्तर आहे 2 आठवडे किंवा कामाचे 10 दिवस जे जास्त असेल ते. बघा इथं चार्टच दिलेला होता हा तर याच्यामध्ये हा दुसरा पॉईंट विचारण्यात आलेला होता. पुढे सगळ्यात शेवटचा प्रश्न परत तोच प्रश्न खादी ग्रामोद्योग मंडळाशी संबंधित कोणकोणत्या योजना आहेत तर याचं उत्तर आहे ओनली ए कारागीर हमी योजना ही खादी रोजगार योजना ही याच्याशी संबंधित आहे. ओके तर हा पण प्रश्न थोडासा संदिग्ध आहे याचं आन्सर चेंज होऊ शकतं. जर भविष्यात मला जर चांगलं याचं ओरिजिनल आन्सर सापडलं तर मी कमेंट बॉक्स जे आहे ना तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट पिन करून देईल आणि सांगून देईल की ओरिजिनल उत्तर काय आहे. 2-3 दिवसात आन्सर की येणार आहे आणि हो लवकर जे आहे तर आन्सर की आल्यानंतर किंवा 2-3 दिवसात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर कट ऑफ किती लावू शकतो या पदासाठीचा तर तो लवकरच जाहीर करण्यात येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.